स्वागत आणि आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात दखल घेतलेली असून कर्जतमधील दूषित पाण्याचं प्रदूषण मंडळाकडून नमुने मागवलेले आहेत. तर अंबालिका साखर कारखान्यातून रसायनयुक्त पाणी दूषित जे सोडलं जात होतं या पाण्याचे नमुने जे आहेत ते आता शासनाला पाठवण्यात येणार आहेत. अंबालिका साखर कारखान्यावर कारवाई कधी होणार हाच प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार शेतकऱ्यांना न्याय देणार का हा सवाल उपस्थित केलेला असता न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि दूषित पाण्याचे नमुने जे आहेत ते आता शासनाला पाठवणार असल्याचं कळतंय. या संदर्भात अधिक जाणून घेऊयात. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव काय अधिक माहिती आहे? शेतळ प्रकरणावरती आपण बातमीसाठी काय केली होती ते शेतळ प्रकरणावरती काल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या प्रकरणाची चौकशी केलेली आहे आणि याचा अहवाल मुंबईला पाठवण्यात आलेला आहे. परंतु आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते सोडलं जात आहे आणि नागरिकांची त्रस्त आहे कारण नागरिक ओपनपणे बोलायला कोणी तयार नाही आहेत. या अहवालामध्ये काय नेमकी लिहिलेलं आहे कारण या पाण्यावरती इथे प्लांटेशन व्हायला हवं ते प्रक्रिया व्हायला हवी ती प्रक्रियाच होत नाही त्याचा प्लांटच तो चालू नाही आहे. त्यामुळे आजूबाजूची पाण्याची पिण्याची पाणी समस्या गंभीर होत आहे कारण हे उजनी धरण जे आहे ते उजनी धरणाचं हे पॅकवॉटर आहे त्यामुळे धरणाचंही पाणी हे केल्यामुळं या सगळा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. दोन दिवसापूर्वी आपण ज्या बातमी केली असली तरी आदित्य ठाकरे यांनी सत्ता गंभीर दखल घेऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी अहवाल मागवला आहे. आता आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणावरती काय कार्य करतात ते पाहावं लागेल. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. साहेबराव संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद.